जगभरात कोरोना व्हायरसनं थैमान घातलं. दिवसागणिक कोरोनाचा आकडा वाढत असल्याचं चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आता सांगलीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 11 थेट 23 वर पोहोचली. इस्लामपुरातील एकाच कुटुंबातील 12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानं एक शहरात एकच खळबळ उडाली. या 12 जणांमध्ये 6 महिला आणि 6 पुरुषांचा समावेश आहे. तर सांगलीत मोठ्या प्रमाणावर रुग्णांचा आकडा वाढला आहे आणि राज्यातही विविध भागांमध्ये जी रुग्णांची संख्या आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया. कुठे किती रुग्ण आहेत सध्याला? पुण्यामध्ये 18 तर पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचे सध्याला 13 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक 51 कोरोनाचे रुग्ण आहेत तर नवी मुंबईमध्ये कोरोनाचे 6 रुग्ण आढळून आलेत. सांगलीमध्ये आकडा हा 24 वर पोहोचला आहे तर कल्याणमध्ये 6 जण कोरोनाग्रस्त आहेत. नागपूरमध्ये 9 आणि यवतमाळमध्ये 4 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अहमदनगरमध्ये 3 तर ठाण्यामध्ये 5 कोरोनाचे रुग्ण असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत जातोय. सातारा आणि पनवेलमध्ये प्रत्येकी 2 कोरोनाग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. तर आपण कोरोनाग्रस्तांची आकडेवारी बघतोय. पुण्यात 18 आणि पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 13 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे.